नगर जिल्हा बँक अध्यक्ष उदय शेळके यांचं निधन झालं. ते 46 वर्षांचे होते. काही महिन्यांपूर्वी त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. उपचारावेळी ब्रेनस्ट्रोकमुळे 5 महिन्यांपासून मुंबईत लीलावती रुग्णालयात त्यांच्यावर उपचार केले जात होते. शेळकेंवरती उद्या पारनेरमधील पिंपरी जलसेन इथं अंत्यसंस्कार पार पडतील. नाशिकच्या सटाणा तालुक्यातील दयानेमध्ये महावितरण विरोधात रास्ता रोको करण्यात आला. उच्च दाबाची वीज तार तुटल्यानं शेतातील 1.5 एकर ऊस जळून खाक झाला. त्यानंतर वीज कंपनीच्या हलगर्जी कारभाराविरोधात शेतकरी आक्रमक आहेत. तुकोबांच्या देहूनगरीत महिला स्वच्छतागृह अभावी महिला भाविकांची कुचंबणा होतीये. मुख्य मंदिर ते गाथा मंदिर परिसरात महिला भक्तांसाठी एकही स्वच्छतागृह नाही. देहू नगरपंचायत, जिल्हा परिषद आणि जिल्हा प्रशासनाचं याकडे दुर्लक्ष झालंय. कोल्हापूर दौऱ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा अनोखा अंदाज पाहायला मिळाला. कणेरी मठाला भेट दिल्यानंतर एकनाथ शिंदेंनी सगळं ठीक आहे ना, ही सांधेदुखी, वेरिकोस वेन्स, डायबिटीस, अस्थमा, तुमची काय व्यथा आहे? आता चिंता नाही कशाची, नम्मा होमिओपॅथी आहे पाठीशी. नम्मा होमिओपॅथी, आरोग्य संजीवनी. इथल्या आंब्याच्या बागेत भोजनाचा आस्वाद घेतला. हातामध्ये भाकरी आणि भाजी घेऊन सर्वसामान्य नागरिकाप्रमाणे मुख्यमंत्री जेवतले. कोल्हापुरातील कणेरी मठावर 20 ते 26 फेब्रुवारी दरम्यान पंचमहाभूत लोकोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कणेरी मठाला भेट देत कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेतला. संभाजीनगरच्या पैठण दौऱ्यावर असताना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी नाथांच्या समाधी मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. यावेळी मंदिर कमिटीकडून पवारांचा सत्कार करण्यात आला. मुंबईतला काळा घोडा फेस्टिवल म्हणजे कलाप्रेमींसाठी पर्वणीच असते. देशभरातून अनेक कलाकार आपली कला या फेस्टिवलमध्ये सादर करतात. सामाजिक विषयांवर अनेक शिल्प या ठिकाणी साकारण्यात आली आहेत. सोलापुरात उजनी जलाशयात दुर्मिळ असा नकटा जातीचा मासा आढळलाय. महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये या माशाला शेंद्रा नावानंही ओळखलं जातं. नामशेष होतच चाललेला हा मासा 30 सेंटीमीटर लांब आणि वजनाला 500 ग्रॅमपर्यंत भरतो. हिमाचल प्रदेशात जोरदार हिमवृष्टी सुरू आहे. लाहौल स्पिती, किंगकोंग आणि कोठी भागात यंदा सर्वाधिक हिमवृष्टी झाली आहे. हिमवृष्टीचा पर्यटक आनंद लुटतात. जम्मू काश्मीरच्या गांदरबल भागातील ही दृश्य आहेत. हिमवृष्टीमुळे संपूर्ण परिसर पांढरा शुभ्र झालाय. घर असो वा रस्ते, सगळीकडे बर्फच बर्फ पसरल्याचं पाहायला मिळतंय. काश्मीरच्या बांदीपुरा जिल्ह्यातील गुरेज गावाला हिमवृष्टीचा तडाखा बसलाय. हिमकडा तुटल्यानं इथल्या 2 महिला यात अडकल्या होत्या. रेस्क्यू टीमनं या 2 महिलांची सुखरूप सुटका केली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या बॉर्डर गावस्कर चषक स्पर्धेत टीम इंडियाला एक झटका बसलाय. मालिकेतनं टीम इंडियाचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह बाहेर पडलाय. जसप्रीत बुमराह आधीच दुखापतग्रस्त आहे. बुमराह या मालिकेत किमान 2 सामने खेळेल अशी अपेक्षा वर्तवण्यात येत होती, मात्र आता तो या मालिकेतनंच बाहेर पडलाय. डोंबिवलीतील एका दिव्यांग मुलीची जर्मनीच्या बर्लिनमध्ये होणाऱ्या स्पेशल ऑलिम्पिक फुटबॉल स्पर्धेत निवड झाली. सध्या स्पर्धेसाठी तिचा सराव सुरू आहे. याआधी तिनं जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय स्तरावर शाळेला अनेक पदकं पटकावून दिली आहेत. लाल मातीतली कुस्ती म्हणजे